पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मागील 3 वर्षाच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणारे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ऊर्जा मंत्री पियुष गोयल, वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चौघांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय खातं सोपवण्यात आलं. अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली. आता निर्मला सीतारमण देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमण या दुसऱ्या महिला ठरल्या. तर उमा भारती यांची दोन्ही खाती नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गंगा स्वच्छता आणि जलसंधारण या खात्याचा अतिरिक्त कार्यभार गडकरींकडे सोपवण्यात आला. छोटे छोटे काम जो करते हैं हम सब वो भी देश के ही सेवा होते, मगर बीइंग द डिफेंस मिनिस्टर बहुत प्रायोरिटी के साथ और कमिटमेंट के साथ काम करना पड़ेगा, वो ही एक बड़ा चैलेंज है. हमारा जीडीपी का जो रेशियो है, जीडीपी का प्रोफाइल में ज्यादा बदलाव लाने की जरूरत है. शेयर ऑफ मैन्युफैक्चरिंग इनटू जीडीपी हैज टू इंक्रीज, और वो करने के लिए मेक इन इंडिया प्रोग्राम, स्टार्टअप प्रोग्राम, डूइंग बिजनेस इन इंडिया, ये सभी चीजों के ऊपर बड़ी मात्रा में तेजी से काम करने की जो जरूरत है, ये काम ये मंत्रालय करेगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिव प्रताप शुक्ल, अश्विनी कुमार चौबे, डॉक्टर वीरेंद्र कुमार, अनंत कुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीप सिंग पुरी, गजेंद्र सिंग शेखावत, सत्यपाल सिंग आणि अल्फोन्स कन्नन थनम या 9 नव्या चेहऱ्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हम लोग भी पिछले 3 वर्ष से ज्यादा मुझे हो गए, हम लोगों ने जिस प्रकार से सड़क पर काम किया, लोगों के बीच में काम किया है, लोगों की भलाई के जिस प्रकार से हम लोगों ने समर्पण से काम किया है, मुझे लगता है कुछ लोग कुछ बातें हम लोगों ने सीखी है. ये बात जरूर है, हम लोगों ने जो नौकरशाही में काम किया है उसका अनुभव निश्चित रूप से जो है सरकार के काम आएगा. मोदींच्या नव्या टीम मध्ये माजी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे मित्रपक्ष जेडीयू आणि शिवसेनेला स्थान दिलं गेलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.